आपण पॅरलर लाईन किंवा त्याला काय म्हणतो आपण समांतर रेषाबद्दल बघणार आहोत. समांतर रेषा म्हणजे का, समांतर रेषेचे गुणधर्म का, हे सगळं प्रॉपर्टीज वगैरे सगळं आपण काय करणार आहोत, एकदम क्लिअर करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही हे शिकलेला पण असता तरी पण आपण काय करणार आहोत, सगळं फ्रेशमध्ये शिकणार आहोत. जेणेकरून काय मला सांगा, जे तुम्ही आज शिकणार आहे ते तुम्हाला पुढे पण लागणार आहे. समजा तुम्ही 10वी 11वी मॅथ्स घेतलं, 12वी घेतलं, तरी तुम्हाला ते काय करणार आहे, उपयोगी पडणार आहे. त्यामुळे आपण याचा बेस परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणार. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, पॅरलल लाईन्स किंवा समांतर रेषा म्हणजे का, तर जेव्हा दोन लाईन्स आपण ह्या दोन लाईन्स आहेत आपल्या दोन्हीकडे मी ॲरो दाखवले बघा, तर किती वाढवल्या तर त्या एकमेकांना काय मिळणार नाही, कुठे भेट छेदणार नाही, म्हणजे इंटरसेक्ट होणार नाही किंवा छेदणार नाही, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, समांतर रेषा म्हणणार. आणि दुसरी कंडिशन काय आहे, तर ते एका प्लेनमध्ये असायला पाहिजे. प्लेन म्हणजे का, एक समजा आपली ही भिंत आहे, समजा आणि बाजूला एक काय भिंत आहे, ही आपलं एक प्लेन झालं, पटल म्हणतो मराठीमध्ये, त्याला काय म्हणतो पटल म्हणतो, आणि ते एक काय झालं दुसरं प्लेन झालं. तर समांतर रेषा काय असेल, ज्या एकाच प्लेनवर असायला पाहिजे. समजा एक इकडे आहे आणि ते तिकडे नाही चालणार, तर ते काय असायला पाहिजे सांगा, एकाच प्लेनवर असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय असायला पाहिजे, त्याच्यामधलं अंतर सेम असायला पाहिजे. आणि जर अंतर सेम असेल तर डेफिनेटली ते इंटरसेक्ट होणार नाही, म्हणजे एकमेकांना काय करणार नाही, छेदणार नाही. अशा लाईन्सला आपण काय म्हणतो, समांतर रेषा म्हणतो. आता ह्या समांतर रेषा आहेत का, तर आपण बघून पण सांगू शकतो की ज्या तर मी त्या जर पुढे वाढवल्या ना, तर डेफिनेटली एकमेकांना काय होणार आहे, इंटरसेक्ट होणार आहे किंवा काय करणार आहे, छेदणार आहे. मग ह्या आपल्या काय नाही, समांतर रेषा नाही किंवा ह्या पॅरलल लाईन्स नाही आहे. हे आपल्याला एक परफेक्ट समजलं असेल. दुसरं मी काय करतोय बघा, तर समजा आपण अशा दोन लाईन्स काढल्या, ह्या समांतर लाईन्स, कारण दोन एकमेकांना काय करतात, छेदतात. पॅरलल लाईन्सचं गुणधर्म काय, प्रॉपर्टीज काय सांगा, ते एकमेकांना छेदत नाही किंवा इंटरसेक्ट होत नाही. ह्या दोन लाईन्स आहेत समजा, तर इथे आपल्याला वेगवेगळे अँगल्स मिळतात, ज्याला आपण कोण पण म्हणतो. हा एक अँगल झाला, हा एक अँगल झाला, हा एक अँगल झाला, हा एक अँगल झाला, चार अँगल्स आपल्याला मिळतात. तर याचा गुणधर्म काय असतो, तर समजा इथे जर ए अँगल असेल तर इथे पण ए असणार, इथे जर बी अँगल असेल तर इथे पण काय असणार आहे, बी अँगल असणार आहे. आणि तिसरी गोष्ट आपल्याला माहित आहे की लिनियर लाईन, लिनियर म्हणजे पेअर असतात ना, अँगल पेअर ऑन लिनियर लाईन, त्याची जर आपण काय केलं, रेषीय कोन आपलं असताना ते काय असतात, ए प्लस बी आपण कन्सिडर केलो, ते काय कायम काय असणार आहे, 180 असणार. त्याला सप्लिमेंटरी म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात, पूरक कोन म्हणतात. म्हणजे ए आणि बी हे काय आहे, सप्लिमेंटरी. जेव्हा त्यांची बेरीज काय होती सांगा, 180 होते, ऍड केलं तर 180 होतं. तेव्हा त्या अँगल्सना आपण, कोणाला आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. हे तुम्हाला परफेक्ट समजलं असेल. इथे जे आपण काढलेलं आहे त्याला काय म्हणतो, विरुद्ध कोण म्हणतो किंवा अपोजिट अँगल म्हणतो. जे मी काढले बघा, इथे हा आणि हा काय आहे, अपोजिट अँगल आहे. समजा हा बी धरला तर हा पण बी असणार आहे, हा धरला तर हा पण काय असणार आहे. आणि यांना आपण काय म्हणतो, अपोजिट अँगल म्हणतो किंवा काय म्हणतो त्यांना, विरुद्ध कोण म्हणतो. आता आपण आणि काय बघणार आहोत, समजा इथे मी काढतो, समजा हे आपले दोन काढले काय, पॅरलल लाईन्स आहेत, आणि अशी एक लाईन मी काढली, तर त्याला आपण ट्रान्सवर्सल म्हणतो किंवा छेदिका म्हणतो. ही आपली समजा ट्रान्सवर्सल झाली, समजा त्याला मी नाव दिलं या. आपल्याला मोठं डायग्राम पाहिजे म्हणून मी काय करतो, तर समजा आपण इथे एक काढलं, की समजा ह्या माझ्या दोन पॅरलल लाईन आहे, अशा माझ्या पॅरलल लाईन आहे, आणि ही आपली काय झाली समजा, छेदिका झाली, किंवा त्याला काय म्हणूया आपण, ट्रान्सवर्सल म्हणूया. तर इथे मी काय केलं, समजा हे आपल्या तीन झाला, एल आणि एम झाला, आणि ही आपली एल झाला. तर इथे आपल्याला मला वेगवेगळे एक अँगल्स मिळतात किंवा आठ कोण मिळतात, हा एक झाला, हा एक झाला, हे 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 हे, त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे का ते पण आपण बघूया. हे तुम्ही बहुतेक आधी पण शिकलेले असाल, पण परत मी काय करतो, आपल्याला परफेक्ट पाहिजे. आणि परफेक्ट जर असेल ना, तर तुम्हाला काय कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण कन्सेप्ट क्लिअर असेल की परीक्षेमध्ये काही विचारते आपल्याला सांगता येतं, पण जर आपण क्वेश्चनकडे बघून जर अभ्यास केला तर नाही जमणार. वेगळ्याच क्वेश्चन विचारलं तर आपण गडबडतो, आपल्याला तसं नको आहे. तर मॅथ्समध्ये हा सब्जेक्ट असा आहे, कन्सेप्ट क्लिअर करा, मार्क्स पैकीच्या पैकी तुम्हाला 100% मिळणार आहे. आता इथे आपण काय केलं, तर दोन लाईन्स आहेत, पॅरलल लाईन्स आहेत, आणि एक ट्रान्सवर्सल आहे, त्याला छेदिका म्हणतात किंवा ट्रान्सवर्सल म्हणतात. दोन समांतर लाईन आणि एक छेदिका. तर अँगल्समध्ये काय असतं, समजा हा जर अँगल असेल, हा समजा एक असेल तिकडे आपण, तर हा डेफिनेटली काय असणार आहे, 180 मायनस ए असणार, कारण दोन्हीचं बेरीज केली तर आपल्याला 180, कारण दोन्ही अँगल सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. हे आपले काय झाले, सप्लिमेंटरी अँगल झाले. त्यामुळे हे काय करतात, 180 मायनस ए येणार. पण आपण तसं नाही कन्सिडर करूया, आपण काय करूया, कन्सिडर
हा अपना बी आहे. तर आपण जर बघितलं तर काय असतं सांगा, ह्याचा जो ऑपोजिट अँगल आहे तो हा आहे, त्यामुळे हा पण काय होणार आहे, बी होणार. त्याचा ऑपोजिट विरुद्ध अँगल कुठला आहे, हा आहे, त्यामुळे हा पण काय होणार आहे, ए होणार आहे. लक्षात येते ना, म्हणजे विरुद्ध कोण काढले आपण, तर ते काय काढले, ए का ए विरुद्ध कोण, बी का बी विरुद्ध कोण. नंतर दुसरी गोष्ट काय जर बघितली तुम्ही, तर ही समजा आपली पॅरलल लाईन आहे, ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत आणि ही सेदिका आहे. ही सेदिका असल्यामुळे काय असणार बघा, हा जर कोण आपण म्हणतात तीच लाईन पुढे गेलेली आहे, या दोन्ही काय पॅरलल लाईन आहे, त्यामुळे काय असणार बघा, हा कोण आहे ना तो पण सेम असणार, हा कोण एवढा दिसणार आहे. आणि हा जर ए असेल तर डेफिनेटली हा बी आहे, यावरचा बी आहे. पण ही बघा, ही कन्सिडर करा, ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहे. आणि आपण जर मोजलं कोण, ही लाईन स्ट्रेट लाईन आहे, त्यामुळे काय म्हणा सांगा, हा जर बी असेल तर हा बी असणार आहे. त्यामुळे हा जर बी मिळाला तर मला पण हा पण काय मिळणार आहे, बी मिळणार आहे. आणि याचा ऑपोजिट काय असणार आहे, ए मिळणार. म्हणजे जर तुम्हाला एक कोण माहीत असेल, एक अँगल माहीत असेल, तर बाकी सगळे अँगल तुम्ही काय करू शकता, काढू शकता, इझिली काढू शकता. आता पॅरलल लाईनच्या गुणधर्माप्रमाणे आपण त्या काढू शकतो. आता प्रत्येक कोणाला काय म्हणतो, मी असं ठेवतोय, तर आपण काय करूया, प्रत्येक अँगलला काय म्हणतात ते आपण बघूया. पण त्याच्यासाठी मी काय करतो बघा, एक नाव देतो इथे, समजा आपण नाव देऊया कॅपिटल पासून चालू करतो, ए मध्ये आहे त्याला बी देतो, इथे सी दिला, इथे डी, इथे ई दिला, मध्ये आहे त्याला एफ, जी आणि एच. हे आपले म्हणजे आपल्याला अँगल देताना बरं पडेल म्हणून मी तसं दिलं बघा. तर पहिला आपण बघूया की अँगल, समजा मी ए बी डी किंवा कोण म्हणतो त्याला, अँगल आपण असं दाखवतो सगळ्यांना माहीत असेल, ए बी आणि डी, ए बी डी ह्याचा अँगल ना, हा अँगल आणि हा अँगल, खालचा घेतला बघा लाईन अँगल, तर त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो किंवा संगत कोण म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, संगत कोण म्हणतो. आणि संगत कोण कायम जर बघितलं तिथे बघा, ह्याची व्हॅल्यू आहे, ह्याची पण ए आहे. हे संगत कोण दोन्ही काय असतात, इक्वल असतात. त्याचा संगत कोण कुठला आहे सांगा, आपण असं लिहूया पाहिजे, तर बी ई जी लिहूया अँगल, बी ई जी. त्याला आपण काय म्हणणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल किंवा त्याला काय म्हणतो आपण, संगत कोण. म्हणजे आपल्याला एक अँगल मिळाला, दुसरा करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे, तर बी, इथे बघा ए बी सी, अँगल ए बी सी, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठं होणार आहे, तर बी ई एफ होणार आहे, अँगल बी ई एफ, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा झाला. आणि दोन्ही सेम आहे बघा, बी आणि बी आहे. नंतर आतमध्ये जर आपण बघितलं तर इथे डी बी ई, अँगल डी बी ई इक्वल टू, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला होणार, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा झाला, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा होणार. त्याला आपण काय म्हणतो, संगत कोण म्हणतो. त्याचा अँगल काय होणार सांगा, अँगल जी ई एच, हा काय झाला, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल झाला. तसं आपला राहिला हा, राहिला अँगल सी बी ई इक्वल टू अँगल एफ ई एच. हे आपले काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल पेअर झालं किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला सगळे मिळतात. किती जोड्या मिळतात बघा, चार जोड्या मिळतात, फोर पेअर्स आपल्याला काय मिळतात, करस्पॉन्डिंग अँगल्स मिळतात. आणि करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, एकमेक सेम असतात बघा, ए बी डी इक्वल टू काय, बी ई आहे, त्याची व्हॅल्यू आहे तेवढी त्याची आहे, त्याची व्हॅल्यू आहे तेवढी त्याची, करस्पॉन्डिंगची व्हॅल्यू काय असते, सेम झाले. हे आपले सगळे करस्पॉन्डिंग अँगल. आता आणि कुठले मिळतात, तर आपल्याला अल्टरनेट अँगल मिळतात, विक्रम कोण म्हणतो तिथे, अल्टरनेट बघा, बी आणि बी अल्टरनेट अँगल पण काय असतात, इक्वल असतात. त्याला आपण इंटर अल्टरनेट अँगल म्हणतो. आणि बाहेर पण आहेत बघा, हा आणि हा, त्याला काय म्हणतो, एक्सटेरियर विक्रम कोण म्हणतो किंवा अल्टरनेट अँगल म्हणतो. एक्सटेरियर इंटरनेट अल्टरनेट अँगल, याला काय म्हणतो आपण, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणतो किंवा याला काय म्हणतो, इंटेरियर अल्टरनेट अँगल. ते कुठले कुठले आहेत ते आपण इथे काढतो बघा. मी पहिल्यांदा आपण काय करूया, अल्टरनेट कोण, अल्टरनेट अँगल, ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत बघा. एक आहे तो इंटर म्हणूया आपण, इंटर म्हणण्यापेक्षा इंटर म्हणूया, इंटर म्हणजे आत असलेले अल्टर. अल्टरनेट म्हणजे काय, एका बाजूला एक अँगल असेल ना, त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला दुसरा असतो, सेदिकाच्या म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या एका बाजूला एक असणार आहे, दुसऱ्या बाजूला दुसरा असणार, त्याला आपण अल्टरनेट अँगल म्हणतो. तर पहिला आपला इंटर अल्टरनेट अँगल कुठला आहे, तर ए आपला आहे, तो कुठला आहे सांगा, सी बी ई,
एंगल सी बी ई अल्टरनेट कुछ होना संगा एंगल इक्वल टू एंगल बी ई जी हा एक दुसरा पेयर कुछ दुसरी जोड़ी कुछ है तो अपना डी बी ई एंगल डी बी ई डी बी ई अल्टरनेट कुछ संगा बी ई एफ आई एंगल बी ई एफ आई दोन अपने का मिला संगा इंटर अल्टरनेट एंगल मिलाले तसे अपने बाह्य कि एक्सटर्नल इंटरनल एंगल होया किंवा एक्सटर्नल किंवा एक्सटर्नल इंटरनल अल्टरनेट एंगल होया तर त्याचे आपल्याला कुठले भेटतात तर पहिला आपला काय सांगा ए बी सी एंगल ए बी सी त्याचा कुठला आहे याचा अल्टरनेट एंगल हा होणार आहे बाह्य म्हणजे बाहेर पाहिजे त्या दोन पॅरलल मगाशी होते काय होते का पॅरलल लाईनच्या मध्ये होते आता आपल्याला जे पाहिजे ते काय पाहिजे बाहेर पाहिजे पण अल्टरनेट पाहिजे अल्टरनेट म्हणजे एक एका बाजूला पाहिजे छेदिकाच्या दुसऱ्या दुसऱ्या बाजूला पाहिजे तर आपल्याला काय म्हणतात जी ई एच अँगल जी ई एच आणि दुसरं पेअर आहे आपला इथे यामधून चालू शिकलेली आपण अँगल ए बी डी इज इक्वल टू अँगल एफ ई एच आपलं दुसरं पेअर म्हणजे आपण काय काय बघितलं बघा करस्पॉन्डिंग एंगल बघितलं संगत कोण बघितलं अल्टरनेट ज्याला विक्रम कोण म्हणतात विक्रम कोण म्हणतात त्याच्यामध्ये इंटर आणि एक्सटर्नल आहे म्हणजे आपल्याला काय झालं इंटर आणि एक्सटर्नल झालं नंतर तिसरी गोष्ट आपल्याला काय पाहिजे तर इंटेरियर अँगल चौथं आपल्याला काय म्हणतो इंटेरियर अँगल इंटेरियर अँगल आता इंटेरियर अँगल म्हणजे काय तर जे काय असतात ट्रान्सफोर्सच्या एकाच बाजूला असतात आणि पॅरलल लाईनच्या मध्ये असतात त्याला आपण काय म्हणणार आहे इंटेरियर अँगल म्हणणार आहे तर इंटेरियर अँगल आपले कुठले कुठले आहेत बघा पहिला आहे तो डी बी ई डी बी ई आणि त्याचा इंटेरियर अँगल एकाच बाजूला आहे त्या बाजू त्याचा इंटेरियर अँगल हा होणार आहे मग मी काय लिहितो बघा अँगल बी ई जी हा आपला काय झाला सांगा इंटेरियर अँगल झाला तर मी तिथे इक्वल टू साईन नाही दिलं तर हे इक्वल नसतात पण हे जर आपण ॲड केले ना तर त्यांची बेरीज किती होते सांगा 180 होते म्हणजे इंटरनल अँगलची बेरीज काय असते इंटेरियर अँगलचे बेरीज काय असते सांगा 180 असते आता दुसरा आपण बघूया अँगल सी बी ई आणि अँगल बी ई एफ हे पण जर आपण ॲड केले ना तर आपल्याला काय मिळणार सांगा 180 आन्सर मिळणार म्हणजे आपण चार प्रकारचे अँगल बघितले बघा एक करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण म्हणतो याला इंटेरियर म्हणजे आंतर कोण म्हणतात याला काय म्हणतात आंतर कोण याला इंटेरियर एक्सटेरियर म्हणतो पहिला आपण बघूया करस्पॉन्डिंग अँगल झाला आहे नंतर अल्टरनेट मध्ये दोन प्रकार इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे आणि चौथा आहे तो आपला इंटेरियर अँगल इंटेरियर अँगल म्हणजे दोन पॅरलल लाईनच्या मध्येच असतो पण ते एका छेदिकाच्या काय असतो एका बाजूला असतो आता आपण एक ऐकूया तर कशा प्रकारे एक दिला असता आपण कशा प्रकारे बाकीचे काढू शकतो ते आपण बघूया तर तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित आहे समजा एखादा अँगल तुम्हाला दिलेला आहे बाकीचे अँगल तुम्ही कसे काढणार तर एकदम एकदम सिम्पल लक्षात घ्या आपण काय करायचं कन्सेप्ट परफेक्ट करायचे त्यामुळे पुस्तकातल्या व्यतिरिक्त जरी आपल्याला उदाहरण समजा परीक्षेमध्ये आले तरी आपल्याला ती काढता येईल समजा आपल्याला काय दिलंय तर हा समजा तुम्हाला दिलेला आहे 60 दिलेला आहे हा तुम्हाला 60 दिलेला आहे आणि सगळे अँगल काढायला सांगितले तर पहिलं लक्षात घ्यायचं हा 60 असेल तर डेफिनेटली हा काय असायला पाहिजे 120 असायला पाहिजे कारण लिनियर अँगल आहे बघा सप्लिमेंटरी असायला पाहिजे संघ म्हणजे परत पूरक असायला पाहिजे दोघांची बेरीज केली तर काय आला पाहिजे 180 आला पाहिजे एकदम सिम्पल आहे आता ह्याचा विरुद्ध कोण हा आहे अपोजिट अँगल ह्याचा हा आहे नंतर आता आपण काय बघितलं करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात अल्टरनेट अँगल इक्वल असतात त्यामुळे ह्याचा अल्टरनेट अँगल कुठला आहे सांगा हा आहे ह्याचा अल्टरनेट अँगल हा आहे किंवा आपण असं पण म्हणू शकतो ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे त्यामुळे हा 60 मिळाला किंवा असं अपोजिट केलं तरी आपल्याला मिळू शकतो आणि ह्याचा अपोजिट अँगल हा आहे किंवा असं पण म्हणू शकतो ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणजे एक तुम्हाला जर अँगल दिलेला असेल ना तर बाकी तुम्ही इझिली करू शकता आणि हे बहुतेक तुम्ही अगोदर शिकलेलं आहे तरी पण आपण काय करतो थोडंसं रिव्हिजन म्हणून घेतोय आता समजा आपण आणि एक उदाहरण घेऊया
इथे जसं मी परफेक्ट लाईन येणार नाही पॅरलल, पण साधारण येईल बघा, ही आपले पॅरलल लाईन्स आहे. आणि समजा आपल्याला असं दिलेलं आहे आणि आपल्याला काय सांगितलंय की हा अँगल आपल्याला दिलेला आहे, समजा 130 दिलेला आहे. तुम्हाला सांगितले बाकी सगळे अँगल बघा, पण हे काय दिले सांगा, ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहेत आणि ही त्याची ट्रान्सवर्सल आहे, म्हणजे ह्या समांतर लाईन आहे आणि ही त्याची काय ट्रान्सवर्सल आहे. तर आपल्याला सगळे अँगल काय करायचे काढायचे. तर मी काय करतो बघा, हे 130 आहे ना अपोजिट अँगल आहे, हे लिनियर पेअर आहे, त्यामुळे मी ते काय करणार आहे, ह्याची दोघांची बेरीज माझी 180 आहे पाहिजे. म्हणून काय लिहिलं मी, 130 प्लस 50 काय होतात 180 होतात, त्यामुळे मी काय लिहिलं 50 लिहिलं. आपण माझा काय होणार आहे 50 होणार, इझी आहे, एकदम इझी आहे बघा. आता आपण काय बघितलं की अल्टरनेट अँगल, त्याचा अल्टरनेट अँगल हा आहे इक्वल असतात, त्यामुळे आपण काय येणार आहे 50 येणार. नंतर तुम्ही असं पण म्हणू शकता याचा अल्टरनेट अँगल हा आहे, किंवा दुसरं काय करू शकता, ही काय स्ट्रेट लाईन आहे त्यामुळे 50 आणि 130 म्हणजे 180 होता, असं पण करू शकता. किंवा तिसरं काय करू शकता, याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे त्यामुळे 130 हा असेल तर हा पण काय असायला पाहिजे 130 असायला पाहिजे. नंतर ह्याचा विरुद्ध हा आहे त्यामुळे हा 130 असणार आणि याचा ऑपोजिट अँगल हा त्यामुळे हा 130 असणार. बघा एकदम सिम्पल आहे बघा, आणि अशा प्रकारचे उदाहरण अगोदर तुम्ही सोडवलेले आहे. तर आणि एक मी हे देते बघा उदाहरण देतो, समजा आपल्याला काय दिलंय, अशा दोन लाईन दिलेल्या आहेत, दोन्ही पॅरलल लाईन आहे आणि दोन नंबर लाईन दिलेल्या आहेत आणि ह्या पण पॅरलल आहे. आणि तुम्हाला काय दिलंय, ह्या समजा आपण MN आहे आणि समजा हे XY, काय सांगितलं सांगा, NM ह्या पॅरलल आहेत. पॅरलल दाखवण्यासाठी असं वापरतात बघा चिन्ह, एल पॅरलल टू एम किंवा एक्स पॅरलल टू एम, म्हणजे आपण काय एक्स पॅरलल टू वाय सॉरी, अशा प्रकारे चिन्ह दाखवतात. आता आपल्याला काय दिलंय समजा, की हा अँगल तुम्हाला दिलेला आहे, हा समजा कन्सिडर करतो मी समजा 60 दिलेला आहे आणि कंडिशन काय लक्षात आली तुमच्या, दोन्ही लाईन काय ह्या लाईन पॅरलल आहे, तसंच हे पण काय पॅरलल आहे. आणि एक दिल्यावर दोन्ही जो पॅरलल असतो, दोन पॅरलल लाईनच्या जोड्या आहेत, पेअर्स आहेत, तर आपल्याला सगळे अँगल मी काय करू शकतो काढू शकतो. कसं काढते बघा मी, ही समजा पॅरलल लाईन आहे, समजा ह्या काय झाल्या अपोजिट झाल्या, किंवा आपण काय वापरूया, आपण जे शिकलो ते वापरूया, अपोजिट वापरण्यापेक्षा आपण शिकलो ते वापरूया. आपण कन्सिडर काय करूया, ही पॅरलल लाईन आहे, या दोन्ही पॅरलल लाईन आहे आणि ही त्याची ट्रान्सवर्सल आहे, ट्रान्सवर्सल म्हणजे शेदिका आहे. शेदिका असेल तर आपण काय बघितलं, ह्याचा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो हा झाला, हा काय असतात इक्वल असतात एक मिनिट. आता दुसरं काय करूया, हे काय करूया, हा ऑपोजिट अँगल आहे त्यामुळे हा काय झाला, हा पण 60 झाला. आता दुसरी गोष्ट काय करूया, तर याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे त्यामुळे हा पण काय असणार आहे 60 असणार, एकदम सिम्पल बघा. नंतर दुसरी गोष्ट काय करू शकतो, हा 60 आहे ना, मग हा माझा काय असायला पाहिजे, दोघांची बेरीज 180 यायला पाहिजे, 1 काय झाला 120 झाला, ह्याचा हा ऑपोजिट अँगल आहे. तसा हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट आहे, अल्टरनेट अँगल सेम असतात, हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग आहे ते पण सेम असतात. वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो तुम्ही, ऑपोजिट आहे असं म्हणून पण काढू शकतो. लक्षात आले, आता या बाजूचं झालं, आता आपण काय कन्सिडर करूया, तर ह्या दोन पॅरलल लाईन आहे, सिम्पल आहे बघा, ह्या दोन पॅरलल लाईन आहे आणि ह्याचीही ट्रान्सवर्सल आहे अशी कन्सिडर करूया. मग काय होणार सांगा, याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे इक्वल असणार, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे इक्वल असणार, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे इक्वल असणार, ह्याचा अल्टरनेट म्हटला तरी चालेल किंवा ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल म्हटला तरी चालेल, दोन्ही काय झाले सेम. म्हणजे आपलं तीन भाग झाले. चौथा भाग करण्यासाठी आपण काय करूया, ह्या दोन पॅरलल लाईन आहेत समजल्या आणि ही त्याची ट्रान्सवर्सल आहे असं, किंवा असं पण चालू शकेल ही धरल्या आणि ही त्याची ट्रान्सवर्सल, करू कुठल्याही प्रकारे झालं तरी आन्सर काय येणार आहे तेच येणार आहे. मग मी काय करतो, ह्या समजा दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि ही त्याची काय ट्रान्सवर्सल आहे, मग मी काय करणार सांगा, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे इक्वल असणार, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे आणि ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा आहे. म्हणजे तुम्हाला जर काय दिलेलं असेल सांगा, दोन वेगवेगळ्या पेअर्स दिलेले असेल पॅरलल लाईन्सचं आणि एक जरी अँगल दिलेला असेल तर तुम्ही इझिली काय करू शकता, काढू शकता. अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं तुम्ही काढू शकता. तर आणि एक आपण पाहिजे तरी घेऊया, आता मी काय कन्सिडर करतो सांगा, की तुम्हाला अशा दोन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत
आणि समजा आपण काय करूया की असं बघूया, आन्सर असं बघूया, ह्या दोन्ही पॅरलल लाईन असं कन्सिडर करा. पॅरलल दिसत नाही आहे पण मी परत एकदा काढतो. तर आपण काय करूया, दोन पॅरलल लाईन्स आहेत आपल्या अशा आणि अशी एक ट्रान्सवर्स आहे. आणि आपल्याला समजा हा अँगल दिलेला आहे, हा समजा तुम्हाला दिलेला आहे 45 दिलेला आहे किंवा 40 कन्सिडर केलं. तर आता काय झालं, समजा ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि ही त्याची ट्रान्सवर्स आहे. आपण मला अशी असं काढलेलं, उभा काढलेला, आता मी काय केलं, आडवा काढलं. कसंही आपल्याला दिलं तरी आपल्याला यायला पाहिजे. तर हा 40 असेल तर करस्पॉन्डिंग अँगल हा झाला. आपण असं बघणार, उलट करून बघणार, लक्षात येईल ना, उलट लक्षात डोक्यात घ्यायचं आणि बघायचं आहे. तर हा 40 आहे ना, तर हा माझा काय असायला पाहिजे, 140 असायला पाहिजे. कारण तो दोन्हीची बेरीज केली तर माझी किती व्हायला पाहिजे, 180 व्हायला पाहिजे. मग हा 140 आहे, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा झाला. नंतर काय झालं, बघा ह्याचा करस्पॉन्डिंग हा झाला ना. आता हा 40 आहे, ह्याचा हा 140 आहे, ह्याचा अपोजिट अँगल हा झाला, ह्याचा अपोजिट अँगल हा झाला, ह्याचा अपोजिट अँगल हा झाला आणि ह्याचा अपोजिट अँगल हा झाला. म्हणजे एकदम एकदम सिम्पल प्रकारे तुम्ही काय करू शकता, काढू शकता. आणि मी तुम्हाला आज सांगतोय की ह्याच्यामध्ये आणि एक आपण काय बघणार आहोत. समजा आपण मगाशी बघितलं की काय बघितलं, समजा अशा लाईन्स आहेत, दोन पॅरलल लाईन्स आहेत, तर ह्या एकमेकांना काय होणार नाही, इंटरसेक्ट होत नाही किंवा ते छेदत नाही. मग आपण काय करूया, समजा जर छेदत नाही आपण केव्हा सांगू शकतो, समजा मी अशा दोन लाईन्स काढलेल्या आहेत आणि हे आपली ट्रान्सवर्स आहे. ह्या जर समजा पुढे जाऊन कुठेतरी छेदत असतील, ह्या जर कुठेतरी जाऊन छेदत असतील तर काय होणार, समजा इथे आपल्याला ट्रायंगल मिळणार आहे. इथे आपल्याला काय मिळणार, समजा ट्रायंगल मिळणार. आणि जेव्हा ट्रायंगल मिळतो ना, तेव्हा एक्स वाय झेड आपण कन्सिडर केलं, ह्या तिघांची बेरीज काय होते, 180 भेटते. आपल्याला माहित आहे बघा, ट्रायंगल मधल्या तिन्ही अँगलची बेरीज काय असते, 180 असते, 180 असते. तिन्ही कोणांची बेरीज काय असते, 180 असते. त्यामुळे ते जर कुठेतरी एकमेकांना छेदत असेल तर डेफिनेटली काय असणार, सांगा एक्स प्लस वायची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, लेस दॅन 180 असणार. पण जर पॅरलल लाईन असेल ना, तर आपण काय बघितलं, सांगा हा समजा एक्स आहे आणि हा जर वाय असेल तर त्याला आपण काय म्हटलं, इंटिरियर अँगल म्हटलं, आंतरकोन म्हटलं. आणि आपण काय म्हटलं, तर आंतरकोनांची बेरीज काय असते, सांगा 180 असते. ही पण आपण कंडिशन पॅरलल लाईनसाठी वापरू शकतो. जर त्या छेदत नसतील ना, तर ट्रान्सवर्सच्या एका साईडला, छेदिकाच्या एका साईडला जे आंतरकोन होतात त्यांची जर बेरीज 180 असेल तर डेफिनेटली त्या पॅरलल लाईन असणार आहे. त्या कुठे ते एकमेकांना काय होणार नाही, टच होणार नाही. अशा प्रकारचं आपण म्हणजे आपण पुढे पण बघणार आहोत त्याच्यामध्ये. पण आज आपण काय करतो, एवढंच पूर्ण करूया. हे सगळी काय तरी तुमची रिव्हिजन आहे, तुम्ही जे अगोदर शिकलेलं आहे तेच मी काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. फक्त हे मी कशाला घेतलं, पण पुढे जे काय बघणार आहोत आपण त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटतात का मला, तेच पण तुम्हाला काय वाटायला पाहिजे, इझी वाटायला पाहिजे. याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे, हे घेतलेलं आहे.